मित्रों, पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल लीग पक्षाने कौसर सुलताना ऍडव्होकेट अल्ताफ अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांची निशाणी एअर कंडिशन आहे, 6 नंबरवर आहे बॅलेट पेपरवर। कौसर सुलताना यांचा जन्म भोकर मध्ये झालेला आहे आणि कौसर सुलताना यांचा शिक्षण सुद्धा मदिनातून हायस्कूल मध्ये झालेला आहे। मी सुद्धा पहिली ते किनी 10वी पर्यंत जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिक्षण माझे झालेले आहे। माझे वडील ब्रँडकोड मध्ये 20 वर्ष इथेच होते। माझा आजूड इथंच आहे, माझा ननियाल इथंच आहे, माझी फ्रेंड सर्कल इथंच आहे आणि भोकरचे एकिनी तळागळातील काम सुद्धा आम्हाला माहित आहे। आणि भोकरामध्ये जी त्यांची लीडरशिप होती खैराती साहेबांची आणि इनामदार साहेब शोकतनावची, ती वारल्यामुळे आता ती पोकडी भरून काढण्यासाठी इंडियन नॅशनल लीगनं माझ्या माध्यमातून माझ्या मिसेसला कौसर सुलताना याला या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे। मुसलमानाचे जे प्रश्न आहे, काँग्रेस हे आतापर्यंत मुसलमानाला आपले वोट बँक म्हणून वापरलेली आहे। मुसलमानाची मत घेऊन 84 पर्यंत त्यांनी आपला एजेंडा मुस्लिम विरोधी वापरला। मुसलमानाच्या किने युवकांना डॉक्टर इंजिनियर प्रोफेसरना मध्ये टाकण्यासाठी टाडा तयार केला, पोटा तयार केला, मकोका तयार केला। महाराष्ट्रातील कित्येक डॉक्टर विद्वान या लोकांना या कायद्याअंतर्गत जेलमध्ये टाकलं, त्यांचे आवाज दबवण्याचं काम केलं। हा हीच काँग्रेस होती। बाबरी मस्जिद पाडताना ते घरामध्ये झोपले होते आणि आमची किनी मस्जिद शहीद झाली। तर हा भयानक आणि कलंकित किनी इतिहास किनी काँग्रेसचा आहे। जेव्हा जेव्हा काँग्रेस भाजपचा किनी आम्हाला भेऊ दाखवून किनी मत घेते, तेव्हा जेव्हा मुसलमानाला त्यांच्या किनी हक्कासाठी लढण्याची वेळ येते, असेंब्लीमध्ये हो किंवा पार्लिमेंटमध्ये हो, तेव्हा काँग्रेस हे भाजपला मदत करते। काँग्रेस ही भाजपची किनी प्रमुख्याने आरएसएसची ही बी टीम आहे आणि हे तिघा मिळून किनी देशाचा वाटोळा करायला बसलेला आहे। मी इथल्या सुजाण नागरिकांना हे सांगतो की तुम्हाला सुजाण सुज्ञ एकिनी चांगली कॅन्डिडेट आणि चांगल्या पक्षाचा उमेदवार इथे मिळालेला कौसर सुलतानाच्या माध्यमातून। तुम्ही कुणाच्या एकिनी भूल तापाला बळी न पडता तुमच्या समस्या गल्लीपासून ते किनी महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राच्या असेंब्लीपर्यंत सोडवण्याचं जर असेल तर कौसर सुलतानाचे हात मजबूत करा, त्यांना निवडून आला। मुसलमानाला शासनाने किनी रिझर्वेशन दिले होते 5% रिझर्वेशन मध्ये, हायकोर्टाने त्याला कायम ठेवले, त्याची अपील उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली। मराठा रिझर्वेशन बद्दल की नाही जो कोर्टाने की नाही आपला ऑर्डर होता रिजेक्ट केला, परंतु मुस्लिम रिझर्वेशन सुप्रीम कोर्टाने रद्द केला नाही। म्हणून मी ऍडव्होकेट अल्ताफ अहमद यांनी 16 पानाची नोटीस महाराष्ट्र शासनाला पाठवली, सांगितले की दोन उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट यांचे आदेश मुसलमानांना एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन देण्यासाठी बहाल करण्यासाठी त्यांच्या हकामध्ये दिलेले, तरी पण काँग्रेस गव्हर्नमेंट आणि भाजप आणि शिवसेना गव्हर्नमेंटने केलेली नाही। मी नक्की तुम्हाला सांगतो की कौसर सुलताना या भोकर विधानसभा मधून जर निवडून गेली तर सर्वात प्रथम आम्ही रिझर्वेशनचा मुद्दा तिथे मांडू आणि ते मुसलमानांना मिळवून देऊ। मुसलमानाच्या प्रत्येक एकिनी प्रश्नामध्ये काँग्रेस हे गप बसते। काँग्रेसचे देखील उमेदवार आहे, आमचा हा जो सोशल ऍक्टिव्हिटी समाजात 30-35 वर्षाचा जे कार्यकाल आहे त्या 30 वर्ष जे आहे त्यांची तेवढी किनी वय आहे, तर वयाने काँग्रेसचा उमेदवार एकदम कमी आहे, त्याला एकिनी परिपक्वता नाही, तो